सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात. रथयात्रेतून एसपी भुजबळांना शानदार निरोप. पोलीस कर्मचारी भाऊक जिल्हा पोलीस दलाने रविवारी 20 सप्टेंबर रोजी आयोजित केलेला निरोप समारंभ शानदार तेवढाच दिमाखदार झाला. डॉक्टर भुजबळांना सजवलेल्या रथातून निरोप देताना पोलीस कर्मचारी भाऊक झाले होते. असा सोहळा जिल्ह्यात प्रथमच झाला आहे. नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांची नेमणूक झाली आहे. डॉक्टर भुजबळ यांनी चावरिया यांना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पदभाराची सूत्रे सोपवली तर निरोप समारंभाचे सत्कार मूर्ती असलेल्या डॉक्टर भुजबळ यांना दुपारी पोलीस बँड पथकाने सलामी दिली. दरम्यान दुपारी 1 वाजताच्या सुमारास पोलीस दलाच्या प्रभा हॉलमध्ये शानदार निरोप समारंभ पार पडला. व्यासपीठावर पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ, सौ निलमा पाटील भुजबळ, नवनियुक्त पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, सौ डॉक्टर सुरेखा चावरिया, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर संदीप पकाले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, शहर ठाणेदार प्रदीप साळुंके, ठाणेदार सारंग नवलकर यांच्यासह अन्य ठाणेदार व पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी जिल्हा पोलीस दलाकडून डॉक्टर भुजबळ यांना श्री संत गजानन महाराजांची रजत मूर्ती भेट देण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यातून आलेल्या 33 ठाण्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांच्या सजवलेल्या वाहनाला दोर लावून तो ओढत पोलीस कवायत मैदानातून एक फेरी मारली. त्यावेळी उपस्थितांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. या प्रसंगी अनेक अधिकारी भावूक झाले होते. रथ येथील कारंजा चौकात पोहोचल्यावर डॉक्टर भुजबळांना यवतमाळच्या प्रवासासाठी शुभेच्छा देऊन निरोप देण्यात आला. प्रतिनिधी रुपान सय्यद, महाराष्ट्र 24 न्यूज, बुलढाणा.